सोडले गेलेले आहेत. प्रशांत जी, इथे आपण पाहतोय की नामदेव जाधवांना आज काळं फासण्यात आलंय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं. या आजच्या या आंदोलनाची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. होय, आमच्या कार्यकर्त्यांनी आज नामदेव जाधवच्या तोंडाला काळं फासले. या नामदेव जाधवला काही वर्षावरी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये विक्रोळी पोलीस स्टेशनने अटक केलेली होती. एका शाळेमध्ये पैसे घेऊन मुलांचे मार्क्स वाढवल्या प्रकरणी त्याची हकालपट्टी झाली होती आणि आज तो पवार साहेबांवर टीका करतोय. लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार नक्की आहे, पण ते खऱ्या पुराव्यावर करावी. पवार साहेबांसारखा एक नेता ज्यांनी 60 वर्ष या राज्याला या देशाला दिली, त्यांच्यावर नाहक खोटे आरोप केले जात आहेत आणि हे होत असताना कुठले खरे पुरावे सादर केले जात नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही त्याला 8 दिवसापूर्वी हा इशारा दिला होता, पुरावे असतील तर तू पवार साहेबांवर निश्चित टीका कर, पण विना पुरावे तुम्ही अशा प्रकारची टीका करू नका. त्यांना इशारा देऊन सुद्धा त्यांनी ती भाषा थांबवली नाही आणि म्हणूनच आज भांडारकर सभागृहाच्या दरवाजात आम्ही त्याची वाट बघत होतो. त्यांनी इथून हा कार्यक्रम रद्द केला, पण हा योग्य ठिकाणी सापडल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलेलं आहे. जी धन्यवाद प्रशांत जगताप. तर नामदेव जाधव